लावण्याचं काम या आयुक्तानं केलेलं आहे. म्हणजे केंद्रातून आलेल्या स्मार्ट सिटीच्या पैशाचा गैरवापर करून त्याच्यात मोठा भ्रष्टाचार केला आणि तेवढ्यासाठी वापर करता येईल. धरण उशाला आणि कोरडे दशाला व्याकुळ झालेल्या जनतेला, जनतेचा जो आक्रोश आहे, प्रशासनाने अतिशय वाईट पद्धतीने प्रत्येक क्षेत्रामध्ये आज या संभाजी नगरची वाट लावण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे मी या आयुक्ताने म्हणजे निवडणूक लांबणीचा फायदा घेऊन या महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी आणि प्रशासनाने ज्या पद्धतीने या शहराला वागणूक देण्याचं काम चालू केलेलं आहे, म्हणजे स्मार्ट सिटीमध्ये बर्जवी चार्ज घेऊन महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या दालनात कधी न बसता जे मूलभूत गरजा आहे या शहराच्या त्याचे वाट लावण्याचं काम या आयुक्तानं केलेलं आहे. म्हणजे केंद्रातून आलेल्या स्मार्ट सिटीच्या पैशाचा गैरवापर करून त्याच्यात मोठा भ्रष्टाचार केला आणि तेवढ्यासाठीच त्यांना बसवलं. आणि मग इकडे शहराची पाण्याची वाट लागू द्या, ड्रेनेजची वाट लागू द्या, इतर जीवनावश्यक वस्तूच्या महानगरपालिकेचे संबंधित असलेल्या सर्व विषयांची वाट लावण्याचं काम या आयुक्ताने केलं. आज जनमानस तहानेने व्याकुळ झालेला आहे. टँकर लावी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करते. ही टँकर लावली आहे कुणाची? कुणाचे टँकर आहे? खर तर ही टँकर लावणीच जर चौकशी झाली या महानगरपालिकेमध्ये टाचणी बसून तर आयुक्ताच्या खुर्चीपर्यंत एखादी वस्तू पोहोचलेलं आहे. अतिशय मोठे भ्रष्टाचाराचे प्रकरण तुम्हाला उघडीस येतील जर आपण खऱ्या अर्थानं महानगरपालिकेच्या बारीकशे बारीक गोष्टी लक्ष दिलं आपण पत्रकार मित्रांनी तर. परंतु ही व्याकुळ झालेली जनता त्यावेळी टँकर लावणीमुळे त्रस्त आहे. दुसरीकडं सामाजिक व्हायलन्स बिघडले. विनोद पाटील सारख्या माजी राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांना विचारायला जाऊन सांगावं लागलं. अरे तुम्ही कॅबिन मध्ये घेऊन मारतात माणसाला, पाणी मागितलं तर परवा पाण्यासाठी कार्यकर्त्याने मागणं केली या आयुक्तानं. किती म्हणजे मानसिक संतुलन बिघडण्याचं किती मोठं उदाहरण आहे त्या दुसऱ्या खासदाराचं येण्याचं. जो माझी खासदार आहे शिवसेनेचं, ते कुठे बरोबर राहिलं, त्याचंही मानसिक संतुलन बिघडलं. ह्या ह्या गोष्टी फार वाट लावणार आहे आणि त्याच्यामुळं हा कुटुंब कलह जर वाढला, सामाजिक सामाजिक शांतता जर भंग झाली या शहराची, तर फार मोठ्या प्रमाणावर या शहरामध्ये स्फोट होण्याची चिन्ह आहे. त्याआधी भारतीय जनता पार्टीनं हा आक्रोश करून यांना ताळ्यावर आणण्याचं काम 23 तारखेला करताय, तेही देवेंद्रजीच्या नेतृत्वात. कारण या शहराला खऱ्या अर्थानं देवेंद्रजीनं महानगरपालिकेने एक रुपया सुद्धा द्यायचा नाहीये. मी हे राज्य सरकार सर्व पैसे देईल पाण्यासाठी आणि या शहराचे दहान सुचवेल. परंतु या हरामपूर महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी या शहराचं वाट लावण्याचे विलोप केलेलं आहे आणि त्याच्या विरोधात भारतीय जनता पार्टी एक मुखानं एक दिलानं सर्व संभाजीनगरच्या नागरिकांना घेऊन